वेळी चोरांनी नागपुरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. दिवसा ढवळ्या गजबजलेल्या भागात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यात. वर्ध्यातील हिंगणघाट मधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले आणि हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय. अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेशपेठ मधील मध्यवर्ती बस स्थानकासमोर तीनही चोर एकाच वाहनावरून आलेत. आपण पाहू शकता आणि सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र या चोरांनी हिसकावून पोबारा केला आणि या घटनेनंतर पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून तिसरा चोर हा फरार आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं पाहायला मिळत आहे. उपराजधानीत चोरट्यांना कायद्याचा धाक नसल्याचं देखील या घटनेवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे सध्या नागपूर पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक बसवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची विशेष मोहीम ऑपरेशन ऑल आउट सुरू आहे.